नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉइंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबवरती आपण यावेळेस रेल्वे ग्रुप डीसाठी एकदम सक्रिय झालेलो आहोत आणि आपल्याला एम पी एस सी करणारा असो की कंबाईन करणारा असो, त्याला प्लॅन बी जी आहे त्यामध्ये रेल्वे ग्रुप डी जर भरलेला असेल फॉर्म, त्यांना फक्त गायडन्स करणं आणि प्रश्न कशा प्रकारचे असतात अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस जास्त सराव करून घेणं आहे. पोलीस भरती सरळ सेवेच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तर रेल्वे ग्रुपचा फॉर्म भरलेला आहे. महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे तुमच्याकडून. टर्निंग पॉईंट्समार्फत करून घेणार आहोत. तुमचं 45 मार्काची तयारीचं काहीच टेन्शन तुम्ही घेऊ नका. तब्बल 100 व्हिडिओ मी तयार करणार आहे. काल 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर असो की नवीन प्रश्न असो त्या सगळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे. विज्ञान पूर्ण कवर करणार आहे. पुस्तक पण काम चालूच आहे. पुस्तक पण 1 महिन्यात येऊन लागेल. चालू घडामोडी तर आपल्या नोट्स अवेलेबल असतातच. हे एवढं सांगतोय काय कारण सांगतोय, आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवरती चालू घडामोडी दिल्ली येत असतात. NTPCची जी काही मागची परीक्षा झाली त्यामध्ये सर्व प्रश्न आपल्या नोट्समधून आले होते. त्यामुळे टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, साइन अप करा आणि तिथं चालू घडामोडीचे नोट्स तुम्ही डेली वाचायचा प्रयत्न करा. तर मग चला आपण मेन मुद्द्याकडे येऊ. रेल्वे ग्रुप डी सायन्स पेपर 1 अशा प्रकारचे टेस्ट सिरीज देखील टर्निंग पॉईंट्स ॲपवरती आहेत. 200 ते 300 रुपयेमध्ये तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात टेस्ट मिळणार आहेत. जॉईन करू वाटलं जॉईन करा. प्रश्न हा नोकरीचा आहे, ठीक आहे. आम्ही तर देणारच आहे, प्रयत्न करणारच आहे. तर बघा, प्रश्न पहिला, या प्राण्याचे हृदय जमिनीवरील सर्व प्राण्यांपेक्षा मोठे असते. मित्रांनो बघा, तसं तर आता इथं प्रश्न काय म्हणले, जमिनीवरील सर्व प्राण्यापेक्षा मोठे असते, म्हणजे जे जमिनीवर प्राणी राहणार आहे अशा कोणत्या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं आहे. तर मित्रांनो, ते जे हृदय असते सर्वात मोठं ते जिराफचं असते. परंतु तुम्हाला अजून एक सांगतो, ब्ल्यू व्हेल जो मासा आहे या प्राण्याचे हृदय हे सर्वात मोठे असते, एक लक्षात असू द्या. परंतु जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यामध्ये जिराफचं सर्वात मोठं असते. ओके, विश्लेषण आणि ॲडिशनल माहिती देखील देण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. काही जर याच्यात चुकीचं आढळलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा, मेन्शन करा, जेणेकरून आम्हाला देखील आमची चूक समजेल आणि इतर विद्यार्थ्यांचे देखील मार्क जो आहे तो जाणार नाही, ह्या गोष्टीचं मात्र तुम्ही काळजी घ्या. पुढचा प्रश्न आहे, गांडुळाचे हृदय किती कप्प्यांचे असते. तर मित्रांनो, गांडुळाचं जे हृदय असतं ते 8 कप्प्यांचं असतं. गांडूळ हा ॲनालिडा या संघात जरी येत असला तरी हा अपवाद आहे. आता एक लक्षात घ्या, ॲनालिडा जी प्राण्यांची वर्गवारी, वनस्पतींची वर्गवारी आहे, तो एक टॉपिकच आहे तुम्हाला 9वी 10वीचं जर पुस्तक तुम्ही वाचलं तरी. परंतु मी इथं सांगतोय फक्त गांडूळ हा ॲनालिडा संघातला प्राणी आहे आणि त्यांना 8 कप्पे असतात आणि हे म्हणजे जे हृदय आहे त्याचे 8 कप्पे असतात आणि ही एक एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे? तर पुढचा प्रश्न बघू, उभयचर प्राण्यांचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते. उभयचर म्हणजे जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात, बरोबर, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर, एक्झॅक्टली 3 कप्पे असतात. किती असतात? 3 कप्पे असतात. आता मी ह्याच्यात थोडंसं माहिती सांगतो तुम्हाला. सस्तनी प्राणी व पक्षी यांचं हृदय जे असते ते 4 कप्प्यांचं असते. किती असते? 4 कप्पे. सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी यांचं जे हृदयाचं जे कप्पे असतात 3 कप्प्याचे असतात आणि जे जलचर प्राणी असतात, जलचर जे प्राणी आहेत ते 2 कप्प्याचं हृदय असते. ओके, यात आणखी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स करू शकता. त्यानंतर मित्रांनो, झुरळाच्या हृदयाला किती कप्पे असतात. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रश्न कसे येतात, एखादे प्राणी देतात आणि त्याचा संघ कोणता आहे आणि तो कोणत्या संघात मोडतो. आता ही झुरळ जो आहे तो आर्थ्रोपोडा या संघात येतो आणि आर्थ्रोपोडा या संघात जर विचार केला, अपवाद आहे हा प्राणी, अपवाद असून याला 13 कप्पे आहेत. हृदयाला किती कप्पे? झुरळाच्या 13 कप्पे आहेत. पुढचा जो प्रश्न आहे, लहान बाळा चे हृदयाचे टोके हे प्रौढ माणसापेक्षा डॅश डॅश असतात, कमी असतात, जास्त असतात, सारखे असतात का वरील सर्व. तर मित्रांनो,
लहान बाळाचे जे ठोके असतात ते प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात, प्रौढ माणसापेक्षा जास्त असतो। परंतु ब्लड प्रेशर, मराठीत काय म्हणतो आपण त्याला, रक्तदाब, रक्तदाब कसा असतो, हा बाळाचा रक्तदाब प्रौढ व्यक्तीपेक्षा कमी असतो। ही इथं ॲडिशनल माहिती तुम्ही लक्षात ठेवा। बरं, आता मी आणखीन एक तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कमेंट बॉक्स तुम्ही द्या आणि थोडं मेंदू चालवा की प्रौढ माणसाच्या दर मिनिटाला जे असतात हृदयाचे ठोके किती पडतात हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेन्शन करा। आणि कमेंट बॉक्स मेन्शन जरी नाही करायचं असेल तरी तुम्ही ते क्लिक करून घ्या उत्तर, बरोबर, आणि लिहून ठेवा। पुढे बघा, खालीपैकी कशामुळे शरीरात रक्त गोठत नाही। मित्रांनो, हे RR रेल्वे ग्रुप डीला प्रश्न आलेला आहे, तर बघा त्याचं उत्तर आहे हिपॅरिन। त्याचं उत्तर काय, हिपॅरिन। ओके, हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे, आपल्या सरळ सेवेला देखील आलेला आहे। मित्रांनो, मी तुम्हाला दोन्ही ऑप्शनच्या प्रमाणे टीचिंग करणार आहे, एकतर सेंट्रल रेल्वेच्या हिशोबानं, केंद्रीय परीक्षा आणि राज्य लेवलच्या हिशोबानं। परंतु मला अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्राची टक्केवारी जी आहे ती केंद्रीय परीक्षेमध्ये वाढली पाहिजे। तर माझा फोकस जो आहे यूट्यूब व्हिडिओ बनवण्यामध्ये वेळात वेळ काढून, ते फक्त सेंट्रल रेल्वेमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला पाहिजे। आणि ह्यासोबतच तुमचा स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यास होत आहे, यात मला काही डाऊट वाटत नाही, कारण सगळं प्रश्न सेमच आहे। तर पुढचा प्रश्न पाहू, सहावा झालेला आहे, हृदयातून जवळपास 1 मिनिटाला किती लिटर रक्त पंप केले जाते। बघा, हृदयातून जवळपास 1 मिनिटाला किती लिटर रक्त पंप केले जाते, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 5। तुम्हाला 3 दिले, 2 दिले, 6 दिले, तर त्याचं आहे उत्तर 5 लिटर। म्हणजेच एका तासाला किती, 340 लिटर रक्त पंप केले जाते, बरोबर। 60 × 5 लिटर रक्त पंप केले जाते, सॉरी 60 × 300 लिटर, बरोबर। एका मिनिटाला जर 5 तर 60 मिनिटाला किती, 6×5 = 30, 300 लिटर जो आहे रक्त पंप केलं जातं। म्हणजे बघा हृदय कशा प्रकारे ते काम करतं, बरोबर। हृदयाची पंपिंग करण्याची क्षमता जी आहे ती HP मध्ये मोजलं जातं, बरोबर, आणि ती आहे म्हणजे 0.2 आहे, म्हणजे हृदयाची पंप करण्याची क्षमता 0.2 HP आहे, बरोबर। 340 नाही तर 300 लक्षात असू द्या, माझ्याकडून बाय मिस्टेक झालं। त्यानंतर हां, सगळ्यात महत्त्वाचा अजून एक तुम्हाला सांगतो मी, सॉरी आठवा प्रश्न अगोदर बघू, मग पुढे मी तुम्हाला सांगतो की अभ्यास कसा करायचा आहे। रक्ताभिसरणाचा जो शोध आहे तो कुणी लावला, रक्ताभिसरणात शोध, हा टायपिंग मिस्टेक आहे, रक्ताभिसरणाचा जो शोध आहे तो कुणी लावलेला आहे, तर मित्रांनो विल्यम हार्वे यांनी जो आहे तो शोध लावलेला आहे। आणि आता पुढचा प्रश्न बघू, रक्ताभिसरणाच्या अभ्यासाला काय म्हणतात। मित्रांनो, ह्या ज्या वन, आता इंग्लिशमध्ये काय असते, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून एक शब्द असते, अशा प्रकारचाच हा प्रकार आहे। परंतु आपल्याला एखाद्या गोष्टीचा जो अभ्यास असतो त्याला काय म्हटलं जातं, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, बरोबर, त्यानंतर झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र। परंतु बऱ्याच अशा कन्सेप्ट आहेत की एखाद्या शरीराच्या घटकाच्या अभ्यासाला नेमकं शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार आलेले आहेत, तर त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करा। आणि मी ह्या संदर्भात एक खास व्हिडिओ बनवणार आहे, 40 ते 50 किंवा 20 ते 30 प्रश्न असे निघतील, ठीक आहे। रक्ताभिसरणाच्या अभ्यासाला काय म्हणतात, एंजियोलॉजी, सायकोलॉजी, मायकोलॉजी, बोटॅनी। तर मित्रांनो तुम्ही उत्तर सांगायचं स्टॉप करून, तर मित्रांनो लक्षात घ्या, एंजियोलॉजी जी आहे ते रक्ताभिसरणाच्या याला म्हणतात, सायकोलॉजी म्हणजे काय, नेमकं मानसिक विकारांचा अभ्यास केला जातो, मानसशास्त्र, बरोबर। मायकोलॉजी बुरशींचा अभ्यास केला जातो, याच्यामध्ये काय केलं जातं, बुरशींचा अभ्यास केला जातो। आणि बोटानीचं तुम्ही सांगितलं आहे, वनस्पतींचा अभ्यास केला जातो। हां, पुढचा प्रश्न पाहू आपण, निरोगी व्यक्तीचे तापमान किती फॅरनहाईट असते, बरोबर। सेल्सिअस नाही विचारला, फॅरनहाईट विचारलेला आहे, बरोबर। तर मित्रांनो 100 फॅरनहाईट जे आहे ते, सॉरी 98.6 फॅरनहाईट जे आहे
ते तापमान निरोगी व्यक्तीचं जे असते ते असते सेल्सिअसमध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. सेल्सिअसवर प्रश्न पडलेला आहे, मी फक्त थोडं फॅरनहाईटमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर मित्रांनो, 97,000 जे आहे एवढ्या किलोमीटरच्या रक्तवाहिन्या असतात. विचार करा, आपलं शरीर म्हणजे किती अद्भुत, म्हणजे एक जगाचं आश्चर्यच आहे. तर मित्रांनो, ह्या प्रश्न आपल्या सरळ सेवेला, आरोग्यसेवक भरतीला, कंबाईनला आणि राज्यसेवेला सगळीकडे प्रश्न येऊन गेलेला आहे हे पण सांगतो. त्यामुळे तुमचं पॅरलल जे अभ्यास आहे ते पण होते आणि रेल्वे ग्रुप डीचं पण होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती? हे एकदम बेसिक पुस्तकामध्ये देखील आहे आणि हे आकडा तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, म्हणजे फॅक्च्युअल आहे. रेल्वे ग्रुप डीमध्ये एकतर 100% बरोबर प्रश्न, म्हणजे सरळ अशाच प्रकारे वर विधान खाली उत्तर, नाहीतर 1001% चूक बस. आणि एक मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग आहे 1:3 ह्या गोष्टीचं भान ठेवा. म्हणून जर तुम्ही 70+ निगेटिव्ह घेऊन जर राहिले तर तुमचे सिलेक्शनच म्हणून समजायचं. तर सांगा, उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 5 ग्रॅम प्रतिदिन. आता उच्च ताणासारखा म्हणजेच ह्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? उच्च ताणापेक्षा तुम्हाला मराठी इंग्लिश शब्द चांगलं वाटतं सर, हायपर टेन्शन जे आहे ते इंग्लिश वर्ड आहे त्याला. आजार टाळण्यासाठी आपल्या शरीरात किती ग्रॅम पाहिजे? तर 5 ग्रॅम प्रतिदिन एवढं क्षार आवश्यक आहे. पुढे, सामान्यतः लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो, त्याचा असतो द्विअंतर्वक्र जो आहे तो आकार असतो. प्रश्न 14, मनुष्य दररोज सरासरी श्वसन आधारे किती हवा श्वसन करत असतो? बरोबर, डेली किती किलो जे आहे आपण श्वसन करत असतो असा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, 10 ते 20 किलो या दरम्यान आपण श्वसन करत असतो. प्रश्न 15, झुरळाचे रक्त रंगहीन असते कारण त्याच्या रक्तात डॅश डॅश हा घटक असतो, हिमोग्लोबिन, हिमोफ्लिफ्ट, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. सगळ्यात हटके प्रश्न आहे. तर मित्रांनो, हिमोग्लोबिन आपल्यामध्ये असतं, हिमोलिम्फ हे कंटेंट जो असतो रुजळामध्ये असतो, त्यामुळे रक्त जो असतो तो रंगहीन असतो. त्यानंतर मित्रांनो, 16वा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या पेशी अस्थिमध्यात बनतात? तर हा प्रश्न आरोग्यसेवक परीक्षेला देखील आले केव्हा तर आलेले असेल, कारण मी स्वतः आरोग्य विभागाचं तांत्रिक डायरी लिहिलेलं आहे त्यामुळे मला आठवतं. आता हीच मी प्रश्न रॅन्डमली घेतलो नाही, जसं तयार होतील तसं घेतलेले आहेत, परंतु रेल्वे ग्रुप डीला अशा प्रकारचे प्रश्न येतात हे मला 101% माहीत आहे. तर मित्रांनो, बघा खालीलपैकी कोणत्या पेशी अस्थिमध्यात बनतात, कुठं बनतात, प्रश्न सांगा, उत्तर सांगा. तर मित्रांनो, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तपेटिका या सर्व अस्थिमध्यात तयार होत असतात. त्यानंतर मित्रांनो, फिलेरियासिसची रक्त तपासणी करण्याकरता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? तर मित्रांनो, लक्षात घ्या, ह्याचं उत्तर जे आहे ते आहे मध्यरात्र. आता फिलेरियासिस म्हणजेच काय? तर ते त्याला हत्तीरोग म्हणतात. त्याला काय म्हणतात? हत्तीरोग. आता फिलेरियासिस हा रोग कशामुळे होत असतो? तर मायक्रोफिलेरियामुळे होतो आणि जे रक्तामध्ये रात्रीच्या वेळी प्रवाही असतात ते दिवसा ॲक्टिव्ह राहत नाहीत, ॲक्टिव्ह फक्त रात्री असतात. म्हणून त्याची टेस्ट जी आहे, सर्वोत्तम वेळ जी आहे रक्त तपासणी, ते म्हणजे त्या हत्तीरोगाचे जंतू फिलेरियासिस आहेत का नाही हे पाहण्यासाठी मध्यरात्री किंवा रात्री टेस्टिंग करणं गरजेचं असते. चला पुढे, मानवी शरीरात एका दिवसात किती लिटर मूत्र लघवी तयार होते? मित्रांनो सांगू, 5 लिटर, 1 ते 2 लिटर, 4 लिटर, वरीलपैकी नाही. उत्तर सांगा. तर 1 ते 2 लिटर तयार होत असतं. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात किती लिटर रक्त असते? 10 लिटर, 9 लिटर, 5 लिटर, 1 लिटर. तर मित्रांनो बघा किती असतं. हा प्रश्न थोडासा मला शंका आहे, याबद्दल तुम्हीच कमेंट करा, मी याबद्दल एक सेपरेट जे आहे
ते व्हिडिओ बनवतो आणि रक्ताभिसरण संस्थावर एक सेपरेट आपल्याला व्हिडिओ बनायचा आहे टॉपिक, त्याच्यावरती बरेच प्रश्न आलेत, ह्याचं उत्तर मी नंतर सांगतो, ठीक आहे. पुढे फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते, तर मित्रांनो त्याचं जे आहे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे जे आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील अग्रक्रम कोणता, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील अग्रक्रम कोणता, तर मित्रांनो गाळण, काय गाळणे. आता मूत्रपिंडाद्वारे काय होते, आता हिची एक स्ट्रक्चर किंवा एक तुम्हाला सांगतो प्रोसिजर कशी असते. गाळणे अगोदर होतं बरोबर, त्यानंतर पुनःशोषण, त्यानंतर स्त्रावणे, त्यानंतर उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे, उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे. ही अशी जी असते ती प्रोसिजर असते मूत्रपिंडाची, ओके. उत्सर्जन ही सगळ्यात शेवटी असते. अग्रक्रम म्हणजे काय, पहिला. अग्रक्रम म्हणजे पहिल्यांदा, ओके. म्हणून तुम्हाला विचारले इथं पहिल्यांदा म्हणजे जी काही प्रोसेस असते त्यातील पहिला कंटेंट कोणता, असं त्यांना इनडायरेक्टली विचारायचं आहे. जर तुम्हाला ही शब्दाचा अर्थ माहीत असेल तर काही अडचण नाही. मूत्राचा कलर पिवळा कशामुळं असतो, असे काही प्रश्न आहेत मित्रांनो जे तुम्ही कुठेही वाचले नाहीत, तर याचं सांगा उत्तर, बिली मोजन यामुळे पिवळा कलर असतो. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे, मुकुलायन, पुनरुज्जीवन, द्विखंडन की वरीलपैकी सर्व, तर मित्रांनो याचं उत्तर आहे द्विविखंडन, ओके द्विखंडन. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी, हा प्रश्न तर एवढा वेळेस आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न कधीही चुकायचा नाही. आणि ही इथंच प्रश्न नाही, रेल्वे ग्रुप डीला सगळीकडे प्रश्न आलेला येतो, ठीक आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत असून तिथं पित्तरस स्त्रवते. काय स्त्रवते, पित्तरस. आता असं पण असते की पित्तरस कुठे स्त्रवते, तर मित्रांनो यकृतामध्ये. तांबड्या रक्तपेशींचे विघटन जे आहे ते यकृतात होते, लिव्हरमध्ये होते. यकृत शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. यकृतातच काय असतं, हिपॅरिनची निर्मिती होते ज्यामुळे शरीरात जे आहे ब्लड क्लॉटिंग होत नाही, रक्त गोठत नाही, बरोबर. वर सांगितलं होतं की मी हिपॅरिन मुळं काय होतं आहे, रक्त गोठत नाही, परंतु हिपॅरिनची निर्मिती कुठं होते हे महत्त्वाचं आहे, तर यकृतामध्ये, ओके. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते, तर मित्रांनो ऑक्सिटोसिन हे पिट्युटरी ग्रंथीमध्ये निर्माण होत असतं आणि ह्याची जी आहे ती प्रेग्नन्सीच्या वेळेस जी असते करतेवेळेस त्याची संप्रेरक जी असते आवश्यक असते ऑक्सिटोसिन. आणि निर्मिती कुठं होते, पिट्युटरी ग्लँडमध्ये होते, हे एक लक्षात असू दे. मित्रांनो तुम्ही जेवढं जोर लावाल ना तेवढं खूप चांगलं राहील रेल्वे ग्रुप डीसाठी. मला अशा अपेक्षा आहे की आपल्या विद्यार्थी जी स्टेट गव्हर्नमेंटचे विद्यार्थी आहेत, ही PDF तुम्हाला टर्निंग पॉईंट टेलिग्राम चॅनलवरती देखील मिळून जाईल, जी रेल्वे ग्रुप डीसाठी खास ग्रुप बनवलेला आहे आपण. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना आपल्याला लावायचं आहे, तुम्ही फक्त प्रयत्न करा. अवघड काहीच नाही, मराठीमधून पेपर असल्यामुळं आम्ही देखील खूप प्रयत्न ह्याच्यासाठी करत आहोत. बघा मित्रांनो टेस्ट सिरीज पण तुम्ही जॉईन करा, 10 फुल टेस्ट आहेत आणि एक्सप्लेनेशन आहे, एकदम कडक एक्सप्लेनेशन आहे, त्यामुळं काहीच काळजी करू नका. तर पहिली टेस्ट सिरीज आपण दर रविवारी अपलोड करत आहोत, एक टेस्ट अपलोड केलेली आहे, डेमो टेस्ट पण आहेत. 10 फुल टेस्ट देणार आहोत, 20 विज्ञानचे खास टेस्ट देणार आहोत, म्हणजे 500 प्रश्नाचा सराव तिथे करणार आहोत. आणि विश्लेषण असणार, म्हणजे असणार 20 प्रश्न चालू घडामोडी आणि GK असणार आहेत 20 टेस्ट, म्हणजे असे 4 शिफ्ट त्याच्यामध्ये होतील. 10 गणिताचे टेस्ट 25 मार्काचे, 10 रिजनिंगचे टेस्ट 30 मार्काचे. लय झालं तरी तुम्हाला 200 रुपये किंवा 199 रुपयामध्ये किंवा 300 रुपयाच्या आत ते पॅकेज मिळतील. तुम्हाला जे टेस्ट जॉईन करायचे ते तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ॲपची लिंक देणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती पेमेंट करून PDF स्वरूपात देखील तुम्ही घेऊ शकता. काही अडचण आली तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे, हा तुम्ही सेव्ह करून मला नाव तालुका पाठवा, जेणेकरून तुम्हाला स्टेटसच्या माध्यमातून मी अभ्यास करून घेईल.
तर मित्रांनो बिंदास तुम्ही टेस्ट जॉईन करा, काही वेळेस पैशाला बघू नका, आम्ही फक्त ना नफा ना तोटावर विचार करून हे काम चालू केलेलं आहे। फक्त आणि फक्त टायपिंगचा खर्च जरी निघाला तरी भरपूर झाला, आणि 500+ मुलं लागली पाहिजेत। तुम्ही जरी अभ्यास करत नसाल तरी तुमच्या मित्रांना शेअर करा हे व्हिडिओ। मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आणि सॉरी, जायच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, आता रेल्वे ग्रुप डीचे सेंट्रल लेवलची जी गणितं असतात ती स्टेट गव्हर्नमेंटच्या गणितापेक्षा वेगळे असतात। तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते NTPC CBT 2 लेवलसाठी आणि CBT 1 बनवलेलं होतं। तर मित्रांनो रेल्वे ग्रुप डीसाठी तुम्हाला 20 मार्काचं GK आणि 55 मार्काचं गणित जर प्रॅक्टिस करायचं असेल तर हे पुस्तक मी आणि मेघदूत सर स्वतः बनवलेलं आहे, हे तुम्ही घेऊ शकता। यामध्ये 20-25 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, मॅथ एक्सप्लेनेशन नाही, परंतु सरावाला सर्वोत्तम पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये आज घडीला। तर तुम्ही तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, तर तुम्हाला हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते स्पीड पोस्टानं पाठवून देतील। मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।